हरिओम श्रीराम अहमदज्ञ मी प्रशांत सिंह पात्रीकर भुसाळ केंद्र दोन हजारपासून मी बापू बापू परिवारात आहे माझा नुसताच मागच्या वर्षीचा अनुभव आहे मी मला डेंग्यू झाला होता दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसला दोन नोव्हेंबरला मी डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी माझे पहिले सगळे ताप येत होता ताप आला तो एकशे तीन होता तेव्हा डॉक्टरांनी म्हट चेक केलं तर म्हणे व्हायरल फ्ल्यू आहे मग डॉक्टरांनी तिथे मला एक सलाईन लावली व त्याच्यानंतर ते म्हणे जा घरी आराम कर मी आराम केला पण तो रात्री अजून वाढला ताप तो एकशे चारवर गेला मग मी परत दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे गेलो मोटरसायकल चालवून ते पण एकशे चार टेम्परेचर असताना व माझं टेम्परेचर वाढत होतं मग डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर म्हणे तुम्हाला इमिजिएट ॲडमिट व्हावं लागेल मी ॲडमिट झालो व मी सागरसिंह विस्फुत श्री आपल्या बापू परिवारातलेच सागरसिंह विस्फुते व प्रशांतसिंह कुलकर्णी यांना फोन केला की मला असं असं झालं आहे तेव्हा त्यांनी माझं ब्लड चेक केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला डेंग्यू झाला आहे आणि त्याच्यात माझे दोन तीन दिवसांनी सकाळ संध्याकाळ रोज ब्लड चेक करायचे त्यांनी सांगितलं तुमच्या प्लेटलेट्स कमी होतात आहे मी बापूंना मनातल्या मनात, मनात आणि रामरक्षा पठण चालू होतं व बापूंचा तारक मंत्र म्हणत होतो पडल्या पडल्या मी बापूंना सांगितलं की बापू राया तूच आहे बाकी कोणीच नाही माझं मा तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही आहे हे सांभाळून घे म्हटलं बाबा तर ते मग डॉक्टर आले राऊंडवर संध्याकाळी डॉक्टरांनी बघितलं की बा केव्हा तुमचे प्लेटलेस कमी होत आहे वीस हजारावर येऊन गेले आहे तुम्ही त्याच्यानंतर दुसऱ्याविषयी नाही तर तुम्हाला प्लाझ्मा चढवा घ्यावा लागेल तेव्हा सागरसेवा विसपुते हे अनिरुद्ध पौर्णिमा असल्यामुळे ते मुंबईला जाणार होते त्यांनी ते ब्लडचे काम काम करतात त्यांनी माझी पूर्ण सोय लावून ठेवली होती पण त्यांनी डॉक्टरांशी बोलले व हो, डॉक्टर म्हणे की आपण शक्यतो प्लाझ्माची नोबत येऊ देणार नाही तरीही श तुम्ही तयारी करून ठेवा पण त बापूंना मी वारंवार विनंती करून म्हटलं बापूराय मा मला तू व्यवस्थित कर व रात्री रात्रीतल्या रात्री बापूरायांची रात्री उदी व हे फोटो माझ्याकडे होताच व मी राम रक्षा व तारक मंत्र म्हणत होतो कंटिन्यू त्याच्यामुळे मला दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांचा राऊंड झाला व डॉक्टरांनी म ब्लड चेक केले तेव्हा माझे प्लेटलेट्स वाढायला सुरुवात झाली व डॉक्टरांनी म्हट सांगितलं संध्याकाळी की बुवा तुम्ही ओके आहात उद्या तुम्हाला डिस्चार्ज येतो ही फक्त बापुऱ्याच्या कृपेमुळेच मी आज व्यवस्थित व सुसज्ज आहे हरिओम श्रीराम अहमज्ञ